अष्टविनायक टॅक्सी चालक मालक नेरळ कळम वांगणी या अधिकृत संस्थेच्या आंदोलनाची दखल घेत आरटीओ विभागानं अनधिकृत आणि खाजगी वाहन वापरून प्रवासी भाडे मारणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. यामध्ये एक कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे. तर याही पुढे अशा खासगी चालकांवर आणि विनापरवाना कार चालकांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशा लेखी आश्वासनानंतर अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संस्थेचे अमर उपोषण स्थगित करण्यात आले. 1 मे कामगार दिनाचं औचित्य साधत अष्टविनायक टॅक्सी चालक मालक नेरळ कळम वांगणी या अधिकृत संस्थेकडून सुरुवातीला साखळी उपोषण त्यानंतर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं. विविध मागण्या घेऊन हे आंदोलन छेडण्यात आलं. नेरळ कळम वांगणी अशा नागरी प्रवासी सेवा देणाऱ्या वाहन परवानामध्ये खाजगी वाहन चालकांची चाललेली अरेरावी यामुळे येथील काळ्या पिळ्या टॅक्सीधारक म्हणजेच अधिकृत असलेल्या अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संस्थेचे वाहन चालक यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवत न्याय हक्कासाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते. दरम्यान त्यांच्या या लढ्याला दुसऱ्याच दिवशी यश आलं असून आरटीओ विभागाचे पोलीस अधिकारी यांनी उपोषण स्थळाला भेट देत कारवाईला सुरुवात देखील केली तर एक वाहन देखील ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. तर आता आरटीओ विभाग आणि नेरळ पोलीस हे संयुक्तिक कारवाई करणार असून त्याबाबत लेखी आश्वासन देखील या उपोषणकर्त्यांना दिलं आहे. त्यामुळे या उपोषणकर्त्यांच्या मागणीला यश आलं असून त्यांनी उसाचे रस पिऊन आपले उपोषण स्थगित केलंय. यावेळी आरटीओचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश घोटे तर संजय पाटील तसंच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे उपस्थित झाले होते. महाराष्ट्र दिनापासून कामगार दिनापासून जे अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संघटनेचं बेकायदेशीर वाहतुकी जी आहे प्रवासी वाहतूक आहे त्या टॅक्सी चालकांच्या विरोधात जे आमरण उपोषण या ठिकाणी चालू होतं ते आमरण उपोषणासाठी स्थानिक नेरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तेंडुलकर साहेब त्याचबरोबर आपले सहाय्यक पोलीस परिवहन विभागाचे अधिकारी निलेशजी घुटे साहेब पाटील साहेब या ठिकाणी येऊन आम्ही जे मागण्या केल्या होत्या की स्थानिक जे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करतायत यांच्या गाड्यांच्यावरती कार्यवाही व्हावी आणि ती कार्यवाही या ठिकाणी 2 दिवसापासून चालू आहे आणि पुढेही या ठिकाणी कार्यवाही सतत चालू राहील असं त्यांनी आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. लेखी आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन्ही बाजूंची वाहतूक जी काळी पिळी टॅक्सी आहे जी सरकारी नियमानुसार या ठिकाणी चालते त्या सरकारी नियमानुसार चालणाऱ्या गाड्यांना नेरळपासून कळम ते कळमपासून नेरळ अशी वाहतूक करण्यासाठी परवानगी आम्हाला या ठिकाणी आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे निरीक्षक तेंडुलकर साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि आमच्या मागण्या या ठिकाणी आपण पूर्ण केल्यात त्यामुळे आम्ही आज जे उपोषण या ठिकाणी आमरण उपोषण जे छेडलं होतं ते आम्ही त्यांच्या या ठिकाणी दिलेल्या शब्दामुळे आम्ही या ठिकाणी मागे घेत आहोत अशी सर्वांना या ठिकाणी मी जाहीर करतो. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड नेरळ.